वळूया पुढच्या बातमीकडे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवासाची घोषणा राज्य सरकारने केली होती। दरम्यान सरकारच्या या घोषणेनंतर सर्वसामान्य जनतेकडून अनेक उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या। 75 वर्षीय ज्येष्ठ व्यक्ति कधी एसटीने प्रवास करेल अशा आशयाच्या पोस्ट आणि मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होत्या। मात्र आताची परिस्थिती काहीशी वेगळी आहे। ज्येष्ठ नागरिकांनी एसटी महामंडळाच्या मोफत प्रवासाचा लाभ घेत अवघ्या 4 दिवसांमध्येच नवा विक्रम केलाय। 26 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या 4 दिवसांमध्ये राज्यात 75 वर्षांवरील तब्बल 1.5 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या मोफत प्रवासाचा लाभ घेतलाय। त्यामुळे योजनेवरून सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगला ज्येष्ठ नागरिकांनी थेट प्रत्युत्तर दिलंय। या संदर्भात एसटीचे व्यवस्थापकीय महासंचालक शेखर चन्ने यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी। 75 वर्ष वयाच्या प्रत्येक व्यक्तीस मोफत प्रवास कुठे? 4 दिवसांमध्ये नेमकी काय फिगर होती? तर तब्बल 1.5 लाख। आश्चर्यकारक आकडे। शेखर चन्ने आपल्यावर आहेत, व्यवस्थापकीय महासंचालक आहात आपण। या 4 दिवसांमधला हा प्रतिसाद, काय प्रतिक्रिया? खरंच हा खूप चांगला प्रतिसाद आहे। म्हणजे जो शासनाने निर्णय घेतला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांना मोफत प्रवासाची सुविधा महाराष्ट्रामध्ये कुठेही जी दिलेली आहे, त्याला उत्तम भरभरून प्रतिसाद ज्येष्ठ नागरिकांनी ह्या 4 दिवसांमध्ये दिलेला आहे। गणपतीचा काळ आहे, गणपतीच्या काळामध्ये लोक आपल्या गावी गेलेले, कोकणामध्ये पर्टिक्युलरली जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा लाभ झाला। तर मी एवढं सांगेन की चांगला एक निर्णय जो होता शासनाचा होता, त्याला लोकांनी खूप भरभरून प्रतिसाद या 4 दिवसांमध्ये दिलेला। एसटीच्याही आपल्या काही वातानुकूलित बस वगैरे आहेत, त्यासाठी सुद्धा हा शिथिलता आहे का नियम आहे? सगळ्या बसेससाठी आहे। म्हणजे शिवनेरी, शिवशाही, साधी लालपरी, एशियाड बस आहे, सीटर स्लीपर बस आहे। कुठल्याही एसटीच्या बसमध्ये महाराष्ट्रामध्ये कुठून कुठेही जायचं असेल ज्येष्ठ नागरिकांना, तर पूर्णतः हा मोफत प्रवास आहे। गणपतीच्या दिवसामध्ये हा प्रवास अधिकाधिक अनेकांना लाभदायक ठरतोय असं एकंदरीत चित्र दिसतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अतिश चतुर सह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।